गुड मॉर्निंग मुलांनो, आज आपल्या ब्रिज कोर्सचा 33वा व 34वा दिवस. आजही आपण डेसिमल फ्रॅक्शन या घटकाचाच अभ्यास करणार आहोत. यामध्ये आपण काय पाहणार आहोत, तर डेसिमल फ्रॅक्शनचे सेमी, मीटर, सेंटीमीटर, किलोग्रॅम, लिटर यांचं रूप पाहणार आहोत. तर पहिल्यांदा तुम्हाला मी मागच्या वेळेसच्या व्हिडिओप्रमाणेच इथे अपूर्णांकाचे पीपल्स दाखवणार आहे. बघा, अपूर्णांक म्हणजे काय, तर अर्धी संख्या असते. हे तुम्हाला मी मागच्याच वेळेस सांगितलं होतं, तर इथे तुम्हाला चित्रमध्ये दिसत आहे. आता बघा, जेव्हा आपण एखाद्या संख्येचं 100 पैसे म्हणजे 1 रुपया म्हणतोच, पण जर 1 पैसा जर आपल्याला किंमत काढायची असेल तर ती कशी काढतो, तर 1/100. आणि मागच्या व्हिडिओमध्येच मी तुम्हाला सांगितलं होतं 1/100 म्हणजेच काय, 0.01. म्हणजेच तुम्हाला जेव्हा अंश आणि छेदाचं डेसिमल फ्रॅक्शन म्हणजेच दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचे असते, त्यावेळेस आपल्याला कुठली क्रिया करायची असते हे आज आपण पाहणार आहोत. तर 100 पैसे म्हणजे 1 रुपया आणि 1 पैसा म्हणजे किती रुपये होतात, तर 1/100 म्हणजेच 0.01 रुपये. अशा पद्धतीने आपल्याला वेगवेगळे मापनाच्या पद्धती पाहायच्या आहेत. आता ज्याप्रमाणे आपण पैसे मोजतो त्याचप्रमाणे आपल्याला वजन मोजण्यासाठी आपण ग्रॅम आणि किलोग्रॅमचा वापर करतो. 1000 ग्रॅम म्हणजेच 1 किलोग्रॅम, आणि 1 किलोग्रॅममध्येच 1 किलोमध्ये 1000 ग्रॅम बसतात. तुम्ही बघा, कधी कधी 1/2 किलो, 1/2 किलो घेतात, म्हणजे 500 ग्रॅम, 200 ग्रॅम, 250 ग्रॅम या पद्धतीने आपण मोजत असतो. आता इथे बघा, तुमच्या डोळ्यासमोर कॅपॅसिटी म्हणजे जेव्हा आपल्याला दूध वगैरे मोजायचं असतं ते आपण कशात मोजतो, तर लिटरमध्ये. मग इथे तुम्हाला दिसत आहे 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलिटर. बघा, आपण दुधाचं माप बघताना त्यावर लिहिलेलं असतं 1000 मिलीलिटर, 500 मिलीलिटर, त्या पद्धतीमध्ये मोजतो. आता युनिट्स फॉर द मेजरमेंट ऑफ द कॅपॅसिटी तेच इथं दिलेले. बघा, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं त्याप्रमाणे 1/2 लिटर दूध म्हणजे किती दूध, तर 500 मिलीलिटर. 1/2 लिटर दूध म्हणजे किती मिलीलिटर, 250 मिलीलिटर. आणि 1/5, बघा, 1/5 लिटर दूध म्हणजे किती, तर 200 मिलीलिटर दूध. आणि 1/10 म्हणजे 1000 चे 10 भाग केल्यानंतर किती मिलीलिटर होतं, तर 100 मिलीलिटर. म्हणजे अशा पद्धतीने आपण मिलीलिटर, लिटर, सेंटीमीटर, मीटर आणि किलोग्रॅम, ग्रॅम या पद्धतीचं मापन आपण करत असतो. ज्या पद्धतीने तुम्हाला हे पहिल्यांदा माहीत पाहिजे, मिली, सेंटी, डेका, डेसी, हे सगळे मापं तुम्हाला माहीत असले तर तुम्हाला गणित करणे अवघड जाणार नाही. मग आता आपल्याला पुढच्या काही गणितांमध्ये हेच पाहायचं आहे की आपण कशा पद्धतीने मिली, सेंटी वगैरे करतो. तुम्हाला स्कॉलरशिपमध्ये सुद्धा एक सूत्रच आहे, ते एक गाणंच आहे, त्या गाण्यानुसार तुम्ही पाठांतरसुद्धा करू शकतात. म्हणजे वरपासून खालपर्यंत सगळ्यात मोठं माप, त्यानंतर कोणतं माप, त्यानंतर कोणतं माप येतं. आपण आता डिस्टन्स मोजताना बघा, डिस्टन्स आपण किलोमीटरमध्ये मोजतो, त्यानंतरचं मीटर, त्यानंतरचं सेंटीमीटर, अशा पद्धतीने आपण मापन करत असतो. आता जी इमेज डोळ्यासमोर दिसत आहे ती ग्रॅमची, बघा, 1 मिलीग्रॅम म्हणजे 0.001 ग्रॅम, 1 सेंटीग्रॅम म्हणजे 0.01 ग्रॅम, 1 डेसिग्रॅम म्हणजे 0.1 ग्रॅम, आणि 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम, आणि 1 ग्रॅम म्हणजे 1000 मिलीग्रॅम्स. हे सगळे घटक तुम्हाला पाठच पाहिजे. आता इथं खाली 1 टन म्हणजे किती पाऊंड होतं, तर 2000 पाऊंड्स येतं. आणि 1 पाऊंड म्हणजे 16 औन्सेस येतं. हे काय आपल्याला परीक्षेला येणार नाही, आपल्याला फक्त काय येणार आहे, तर मिलीग्रॅम, ग्रॅम, सेंटीग्रॅम, मीटर, सेंटीमीटर हे सगळे घटक आपल्याला परीक्षेला येणार आहेत. त्यामुळे ह्याचा फक्त अभ्यास करणे आवश्यक आहे. तुम्हाला कोणीही विचारलं, झोपेतून उठून जरी विचारलं, 1000 ग्रॅम म्हणजे किती किलो, 1 किलो, हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. 500 ग्रॅम म्हणजे किती किलो, तर 1/2 किलो, हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. तसंच सेंटीमीटर, 1 सेंटीमीटर म्हणजे किती मिलीमीटर,
तुम्हाला माहिती आहे 1 सेंटीमीटर आपल्या पट्टीमध्ये जी रेषा असती त्यामध्ये बारीक 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 छोट्या छोट्या 10 रेषा असतात, म्हणजे 1 सेंटीमीटर 10 मध्ये 10 मिलीमीटर येतात। असे आपण त्यानुसार आपल्याला मोजता आलं पाहिजे। आता तुमच्या डोळ्यासमोर आणखी इथे एक इमेज येते बघा, लेंथ कशात मोजतो, वेट कशात मोजतो आणि व्हॉल्यूम कशात मोजतो। लेंथ आपण 1 किलोमीटर 1000 मीटर, 1 मीटर 0.01 किलोमीटर, 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर, 1 सेंटीमीटर बरोबर 0.1 मीटर आणि 1 मीटर बरोबर 1000 मिलीमीटर आणि 1 मिलीमीटर बरोबर 0.01 मीटर। त्याचप्रमाणे वेटचं पण होतं, 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम, 1 ग्रॅम म्हणजे 0.01 किलोग्रॅम, 1 ग्रॅम म्हणजे 100 cg आणि 1 cg म्हणजे 0.1 ग्रॅम, 1 ग्रॅम म्हणजे 1000 मिलीग्रॅम आणि 1 मिलीग्रॅम म्हणजे 0.01 ग्रॅम। अशा पद्धतीने आपल्याला हे सगळं मोजता येतं। आता व्हॉल्यूम म्हणजे काय, 1 किलोलिटर म्हणजे 1000 लिटर, 1 लिटर म्हणजे 1000 किलोलिटर आणि 1 लिटर म्हणजे 1000 सेंटीलिटर आणि 1 CL म्हणजे सेंटीलिटर म्हणजे 0.01 लिटर आणि 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलिटर आणि 1000 मिलीलिटर बरोबर 0.0 लिटर। अशा पद्धतीने आपण बघा, इथं तुमच्या डोळ्यासमोर लेंथ, वेट आणि व्हॉल्यूम, व्हॉल्यूम म्हणजेच आपण त्याला कॅपॅसिटी पण म्हणू शकतो, अशा घटकाद्वारे आपण मोजतो। आणि हे सगळं तुम्हाला पाठ असणं आवश्यक आहे, मग अशीच तुम्हाला मी सांगितलं, याद्वारेच आपण मिलीमीटरचं सेंटीमीटरमध्ये, सेंटीमीटरचं लिटर, सॉरी सेंटीमीटरचं किलोमीटरमध्ये किंवा मीटरमध्ये या पद्धतीमध्ये आपण त्यांचं रूपांतर करू शकतो। आता तुमच्या डोळ्यासमोर आणखी एक इमेज बघा, किलोमीटरचं मीटरमध्ये करण्यासाठी गुणाकार करायचा, उल्टी बघा बाणानुसार लक्षात घ्या, जेव्हा मीटरचं किलोमीटरमध्ये रूपांतर करायचं असतं तेव्हा 1000 ने भागायचं, जेव्हा सेंटीमीटरचं मीटरमध्ये करायचं असतं तेव्हा 100 ने भागायचं आणि वर जेव्हा किलोमीटरचं मीटरमध्ये रूपांतर करायचं असतं तेव्हा 1000 ने गुणायचं, मीटरचं सेंटीमीटरमध्ये रूपांतर करायचं असेल तर 100 ने गुणायचं आणि सेंटीमीटरचं मिलीमीटरमध्ये रूपांतर करायचं असेल तर 10 ने गुणायचं। आणि त्याच्या उलट जर आपल्याला लहानांकडून मोठ्यांकडून लहानाकडं जायचं असेल तर गुणाकार करायचा, आणि लहानांकडून मोठ्यांकडे यायचं असेल तर भागाकाराची क्रिया करायची आहे। आणि खाली तुम्हाला काही एक्झाम्पल पण दिलेले। आता डोळ्यासमोर जी इमेज दिसती आहे तुमच्या, त्या इमेजमध्ये फक्त एक सांगितलेलं आहे की कशात काय, कॅपॅसिटी, लेंथ ऑफ डिस्टन्स, वेट, हे आपण कशामध्ये मोजतो, वेट कशामध्ये मोजतो ग्रॅम, लेंथ कशामध्ये मोजतो म्हणजेच डिस्टन्स ते सेंटीमीटर मीटरमध्ये आणि वेट किलोग्रॅममध्ये। आता तुम्हाला आपल्या होमवर्कच्या पानामध्ये तीच इमेज आहे, होमवर्कमध्ये तेच सांगितलेलं आहे त्यांनी की किती सेंटीमीटर म्हणजे किती मिलीमीटर, किती मीटर म्हणजे किती सेंटीमीटर किंवा किती लिटर म्हणजे किती मिलीलिटर, हे सगळ्या गोष्टी आपल्याला त्यांनी या होमवर्कमध्येच सांगितलेल्या आहेत। त्यामुळे तुम्ही जे दिलेले आहेत तक्ता, तो तक्ता त्यांच्या ह्याच्यानुसार पूर्ण करा आणि मापनाच्या पद्धतीच त्यांनी ह्यामध्ये फक्त सांगितलेल्या आहे। आता ह्यामध्ये तुम्हाला हा व्हिडिओमध्ये ही इमेज क्लिअर दिसत नसणार आहे, मी तुम्हाला खाली पुन्हा ही इमेज पाठवणारच आहे, फक्त हा तक्ता जो आहे तो व्यवस्थितपणे बारकाईने लिहा। त्यांनी 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर दिलेला आहे आणि इकडे 1 मीटर त्या पद्धतीने तो सोडवायचा आहे। बघा इथे काही उदाहरणं दिलेले आहेत त्यांनी सराव कोपरा आणि आव्हानात्मक कोपऱ्यामध्ये किती मीटर आणि किती सेंटीमीटर होतात ते लिहायचं आहे। इथं बघा 36.75 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर आणि किती मीटर होतात, तर पॉईंटच्या अलीकडची संख्या ही मीटरमध्ये घालायची आणि पॉईंटच्या पलीकडची संख्या ही सेंटीमीटरमध्ये घालायची, तिन्ही गणितं त्याच पद्धतीने सोडवायची, म्हणजे 36 मीटर 75 सेंटीमीटर येतात। इथं 0 मीटर 90 सेंटीमीटर येतात, 91 मीटर 40 सेंटीमीटर, ह्याच पद्धतीने गणित करायचं आहे। किती सेमी आणि किती मिलीमीटर हे सुद्धा तसंच आहे, 8 सेमी 7 सेंटीमीटर, 50 सेमी 4 मिलीमीटर आणि 0 सेमी 3 मिलीमीटर, अशा पद्धतीने आपण
हे गणित सोडवायचे आहे. किती रुपये ते दशांश रूपात लिहा. आता उलटी प्रक्रिया आहे याच्यामध्ये. याच्यामध्ये 14.50 करायचं, 30.40 करायचं, 0.4 करायचं बरं का इथे, कारण इथे 4 पैसे दिलेले. जर 40 पैसे दिलेले असते तर पॉईंट लगेच आला असता, पण इथे 4 पैसे असल्यामुळे 0.4 करायचं आहे. आणि 650 पैसे म्हणजे किती रुपये होतात, 6 रुपये 600 आणि 50 पैशेवर 6.50 अशा पद्धतीने करायचं. आणि त्या खाली गणित आहे किती मीटर हे दशांश रूपात लिहा. बघा 60 मीटर 40 सेंटीमीटर आहे, किती मीटर करायचं ते 60.40 डायरेक्ट. अशा पद्धतीने हे सगळे गणितं तुम्ही करायचे आहेत. फक्त पॉईंटचं पॉईंटमध्ये करायचं असेल तर यामध्ये करायचं. आता इथे तुमच्या डोळ्यासमोर आणखी एक इमेज दिसते बघा. 1/4 म्हणजे किती, 0.25. 1/2 म्हणजे किती, तर 0.5 म्हणजेच 50 बरं का. आणि 3/4 म्हणजे 0.75. आता हे काय प्रकार आहे, तर 1/4 म्हणजे हा पाव भाग असतो, 1/2 म्हणजे अर्धा भाग असतो, आणि 3/4 म्हणजे हा 3/4 म्हणजे 3 पाव भाग असतो. तर त्यालाच आपण दशांशामध्ये का लिहितात अशा पद्धतीने. जर आपण 4 एकला भागलं तर तुमच्या लक्षात येईल की 0.25 येतं. 2 जर एकला भागलं तर 0.50 येतं. आणि 3/4 जर 3 भागलं तर भागाकार हाच येतो. मग त्याचं दशांश इथं बघा, भागाकारसुद्धा करून दाखवलेलं आहे. 4 जर 3 भागलं तर 0.75 आलेलं आहे. भागाकाराची क्रिया जर हे बघायची असेल तुम्हाला तर व्हिडिओ पॉज करूनसुद्धा तुम्ही बघू शकतात कशा पद्धतीने गुणाकार केलेला आहे. 4 भागलं, पहिल्यांदा भाग जात नाही म्हणून 0 भाग घेतला, आणि नंतर आपल्या नेहमीच्या पद्धतीने. त्याचप्रमाणे पुढच्या ह्याच्यात बघा, 4 भागलेले 1/4 त्याचा पण भागाकाराची क्रिया तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघा. 4 × 4 0 भाग गेला, मग 0 घेतलं कशा पद्धतीने, 4 × 2 = 8, 2 × 5 = 20 या पद्धतीने इथं भागाकार केलेला आहे. आता बघा, कधीकधी मिक्स्ड फ्रॅक्शन्स असतात, म्हणजे ते त्यामध्ये एक संख्या पूर्णांक असते आणि पुढची संख्या ही अपूर्णांक असते. मग अपूर्णांक जी संख्या आहे ती पॉईंटमध्ये लिहायची असते. आता 5.3/4 यामध्ये 75 माहीतच आहे आपल्याला. 3/4 म्हणजे 0.75, म्हणून काय करायचं, 0 जागेवर तिथे 5 लिहायचे. 5.75 अशा पद्धतीने आपण लिहायचं आहे. आम्ही तुम्हाला मगाशीच सांगितलं 1/4 म्हणजे 0.25, 1/2 म्हणजे 0.50 आणि 1/4 म्हणजे 0.75. अशा पद्धतीने ह्या तिन्ही संख्या तुम्ही लक्षात ठेवा, कारण आपल्याला जो पुढचा होमवर्क आहे तो ह्याच पद्धतीने करायचा आहे. फक्त 0 जागेवर कुठली तरी पूर्णांक संख्या येत असते आणि त्यानुसार ती बघायची असते. ज्या आपल्याला संख्या 4 असेल समजा, इथे आता 4.3/4 असेल तर 4.75 येतं. जर इथं 3.5 असेल, 3.5 असेल तर 3.50, किंवा नुसतं 5 लिहिलं तरीही तिथे चालतं. आणि 1/4 असेल, 6.14, तर ह्याच पद्धतीत काय बघा. इथे आता एक एक्झाम्पल 1/4 आहे, 1 and 1/4 ॲज अ डेसिमलमध्ये कसं येणार. 1/4 म्हणजे किती, 2.5, म्हणून 1.25 अशा पद्धतीने आपण डेसिमलमध्ये करू शकतो. आणि जो पुढचा तुमच्या डोळ्यासमोर दिसतं आहे इमेज, ती ह्याच पद्धतीची आहे. यामध्ये तुम्हाला दशांश रूपांतरमध्ये कसं करायचं हेच त्यांनी दिलेलं आहे. ते तुम्ही वही नीट पहा. मी याच्यासोबतच तुम्हाला इमेजची PDF पाठवणारच आहे. कशा पद्धतीने फक्त अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकाचं रूपांतर करायचं ते बघा. इथं काही गणितं दिलेले, 1.5 हे अक्षरात दिलेले, तुम्ही त्याला दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे. बघा 17.5, 28.5 या पद्धतीने ते सगळे दशांश अपूर्णांकामध्ये लिहायचं आणि सगळ्यात खाली अक्षरांमध्ये लिहायचं आहे. ओके, हॅव अ नाईस डे.